अनेक आरोप लावतात. ज्यावेळेसपासून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली 1980 मध्ये, त्यावेळेसपासून हे काय आरोप लावतात आपल्यावर. हे मुस्लिम वस्तीमध्ये जातात, त्यांना सांगतात की बाबा भारतीय जनता पार्टीची सरकार आ गे तो तुमको पाकिस्तान भेज देंगे. भारतीय जनता पार्टीची सरकार आली तर तुमच्या इथे दंगे होतील. भारतीय जनता पार्टीची सरकार आली तर कोणतेही शासकीय योजना तुम्हाला भेटणार नाही. आता मला सांगा, 10 वर्षापासून या देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे, एकही मुस्लिम परिवार दाखवून द्या की ज्याला या देशातनं पाकिस्तानला पाठवलंय, एकही मुस्लिम परिवार आहे का? एकही असा मुस्लिम वस्ती दाखवून द्या, गाव दाखवून द्या जिथे काही दंगे झाले. या 10 वर्षात एकही दंगा झाला नाही. एकही मुस्लिम परिवार दाखवून द्या ज्याला कोणतेही शासकीय योजना मिळाली नाही. मला सांगा, आपण ज्यावेळेस शासकीय योजना येतात त्यावेळेस सगळ्याच धर्माच्या लोकांना देतो की नाही? सर्व जातीच्या लोकांना देतो की नाही? देतो का? कधी भेदभाव करतो? भारतीय जनता पार्टीची 10 वर्षापासून सरकार आहे, कधी भेदभाव केलाय कोणामध्ये? आणि निश्चितच एक चांगलं काम करणारी सरकार या देशामध्ये आलेली आहे. या देशामध्ये या सरकारवर काय आरोप करू शकत नाही. म्हणून काँग्रेस पक्षाचा नेहमी एक राहिलेला आहे, ते अंग्रेजांनंतर ते आले ना काँग्रेस पक्ष. आणि म्हणून डिवाइड अँड रूल. आणि नाहीतर काँग्रेस तसा एक तर कन्व्हिन्स करा, नाही तर कन्फ्यूज करा. कन्व्हिन्स ते करू शकत नाही तर तुम्हा सर्व लोकांना कन्फ्यूज करून राहिले, मुस्लिम समाजाला, बौद्ध समाजाला, दलित समाजाला, आदिवासी समाजाला. पण जे काम या सरकारने, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं, प्रत्येक खात्यामध्ये पैसे दिले. राजीव गांधी ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान होते ते म्हणत होते की आम्ही 1 रुपया पाठवतो तिथनं, दिल्लीमधनं 1 रुपया पाठवतो तर खाते साधारण नागरिकाच्या खात्यामध्ये फक्त, साधारण नागरिकाच्या हातामध्ये फक्त 15 पैसे मिळतात. 85 पैसे हे काँग्रेस पक्षाचे जे आमदार खासदार चोर, हे जे सगळे चोर आमदार खासदार हे खाऊन टाकतात. हे स्वतः काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान राजीव गांधींनी म्हटलेलं आहे. आणि आज काय होतं, वरून जर 1000 रुपये आले तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होतात, वरून जर 6000 रुपये आले तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये 6000 रुपये होतात. होतात की नाही होत? होतात की नाही होत?